निघाला का नाही भाजी मस्त हटायची आणि खायला बोलवायचं खायला बोल नमस्कार आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आम्ही हरभऱ्याची भाजी खुरतोय भाजी खूप छान लागते खायला दोन तीन प्रकारे ही भाजी केली जाते घोळाना पण बनवला जातो आणि ही वाळवून नंतर भाजी पण बनवली जाते तर तीच भाजी खुरतोय आज आणि ही खायलाही छान लागते आणि याच्या मागचं दुसरं कारण असं की आपण भाजी खुरून घेतल्यानंतर त्याला आणखीन चांगला फुटवा फुटतो म्हणजे आणखीन आपल्याला हरभरं जास्त निघतं त्यामुळे ही भाजी खुरून घ्यायची तर आम्ही सगळी भाजी खुरतोय आणि लगेच खुरलेली भाजी शेतातच वाळत घातलेली आहे म्हणजे संध्याकाळी आपण जर घरी घेऊन गेलो तर ती पिवळी पडण्याची शक्यता असते तर ऊन आहे हवा आहे म्हणून आम्ही लगेच ही शेतात वाळत घातलेली आहे थोडीशी खुडून झाली की लगेच एक कपडा हातून त्यावर वाळत घातली आणि बायकांना पण बोलवलेलं आहे भाजी खुडण्यासाठी तर या आलेल्या आहेत खुडायला तर हे पहा खुडायला चालू आहे भाजी बाय कशा भाजी खुडायला बघा कोणाला पाठवू सांगा युट्यूबवर तुला काय माहिती तू कुठे बघितलंस खरंच का बघत नाहीस का मग व्हिडिओ बघतोस का आम्हाला लागेल तेवढी आम्ही भाजी खुडलेली आहे आणि ज्यांच्याकडे हरभरं नाही आहेत त्यांना आम्ही बोलून घेतलंय भाजी या खुडा आणि तुम्हालाच घेऊन जा म्हणून त्या आलेल्या आहेत खुडायला या तर कुठेतरी पाठवीन आमच्या बाया आमच्या शेतात एवढ्या बाया भाजी खुडायला होत्या आम्ही एवढी खुडली आमच्या एवढा हरभरं एवढा उतार आला या सगळ्या माझे व्हिडिओ पाहतात आणि त्या माझ्याबद्दल कशा बोलतात बघा मी व्हिडिओ करायला की म्हणतात हां तुला युट्यूबला व्हिडिओ टाकायचा आळ्या नाही आळ्या नाहीत झाली का खुडायची झाली का खुडायची खुडायची अजून दिवा लावून मोबाईलची बॅटरीला अहो मला फोटो तर काढू द्यायचे की तिकडं काढ की ते तर काय झाड काढायचंच आहे की कशा हात आयला दहा रुपयाला आणलं होतं वाटतं पाच आणले होते 500 रुपये पण ते आमच्याकडून दिवस लावायचे राहिले तिकडे भाजी झालेली खायला बोलवायचं भाजी मस्त हटायची आणि खायला बोलवायचं खायला बोल सगळी भाजी खुडून झालेली आहे जेवढा हरभरा आहे तेवढं खुडून घेतलेलं आहे या चार पाच जणी होत्या त्यामुळे झालेले लवकर आणि आता या घरी चाललेल्या आहेत तर भाजी आपण हरभरा खुडून घेतल्यामुळे हरभऱ्याला चांगला फुटवा येतो आणि त्याला घाटे पण चांगले लागतात तर तुमच्याकडे पण असं फुटतात का ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका